नमस्कार. आज पहिल्यांदा पर्सनल व्लॉग बनवतो आहे. मित्रांनो, आता मी चालू आहे वैभड रिलेशनला, म्हणजे थोडक्यात नापने रिलेशन. फॅमिली माझी मुंबईला गेली होती, ती आता आली आहे. त्या ह्याला चाललो आहे मी आता गाडीवरून माझ्या. तर आता आपण जातो आहोत रिलेशन वैभववाडी. तर व्लॉग सुरू करूया. आणि नवीन कोण असतील त्याने आपले चॅनल सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं त्यांचं खरोखर धन्यवाद. असेच प्रेम ठेवा, नवीन व्हिडिओ बनवून चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. अजूनही व्हिडिओ बनवताना कॅमेरा फेस करायची एवढी डेअरिंग होत नाही आहे, अजून दडपण भीती आहे. पहिलाच ब्लॉग बनवतो आहे त्यामुळे अजूनही थोडं दडपण आहे मनात. चला स्टार्ट करूया ब्लॉग. धन्यवाद. आता आपण आहोत कासड थिठ्यावर, चाललो तऱ्यातून वैभड रस्त्याला. आता आलाय डाव्या तळाला कासड पेट्रोल पंप. इथून पुढे तरळ गाव सुरू झाला. डाव्या तळाला तरळ मार्केट. आता आलं तरळा स्टँड आणि उजवीकडे हा रस्ता गेला वैभवडीला. हा रस्ता सरळ तो वैभवडी बावडामार्गे कोल्हापूर. मित्रांनो, सुंदर असा हा प्रवास सुरू झालाय. खर तर रस्त्यावरती खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडतो. पण एखादा खड्डा चुकवायला जावा तर समोर दोन खड्डे असतात, गाडी नेमकी चालवायची कशी हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी पाहू शकता दोन दोन मिनिटावरती खड्डे आहेत. मित्रांनो, हा रस्ता डावीकडे गेला नापने धबधबा, नापने वॉटरफॉल. डाव्या तर वळण घ्यायचं आहे. नापने धबधब्यासाठी आपण नापने टेलिव्हिजन सत्ता कोणाची आहे मध्ये सर्वसामान्य माझे प्रश्न काय सुटत नाही. शिवसेना मध्ये, भाजप येऊन दे, काँग्रेस येऊ दे, राष्ट्रवादी येऊन दे, नाही तर मनसे येऊन दे, बस सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे? चांगले रस्ते, रोजगार, चांगले आरोग्य सोयी. पण तेच कुठली सरकार पुरवत नाही, हेच आपलं दुःख आहे. शिवसेनेचा बाण सुटला गेला घड्याळात, घड्याळात नाही गेला हातात, हातात नाही गेला परत कमळात, कमळात ना परत गेला चिखलात. पण सामान्य माझे प्रश्न काय सुटत नाही मित्रांनो, हे दुःख आहे आपलं. असो, हे दिवस जाते म्हणून सोडून द्यायचं. इथून लेफ्ट घ्यायचंय. लेफ्ट हा रस्ता गेला दापणे रेडेशन आणि सरळ समोर जो रस्ता जातोय तो जातोय वैभववाडी. हा लेफ्ट आपण घेतलेला. चला सेलिब्रेशन.
रेल्वे स्टेशन मिळत नाही.